गुवाहाटी आसाम में हुए खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 में महाराष्ट्र के खिलाड़ियों ने अपने राज्य का नाम रोशन किया है। इस खेल में महाराष्ट्र 36 गोल्ड, 32 सिल्वर व 43 कांस मेडल के साथ प्रथम नंबर हासिल किया है। खिलाड़ियों के इस प्रदर्शन को देखते हुए राज्य सरकार ने खिलाड़ियों पर पुरस्कारों की बरसात की है। सरकार की ओर से गोल्ड मेडल प्राप्त करने वाले खिलाड़ी को 1,00,000 रुपए, सिल्वर मेडल प्राप्त करने वाले खिलाड़ी को 75,000 रुपए और रौप्य मेडल प्राप्त करने वाले खिलाड़ी को 50,000 रुपए की राशि देने की घोषणा क्रीड़ा मंत्री सुनील केदार इन्होंने नागपुर में की। खेलो इंडिया युवा क्रीड़ा स्पर्धा रोकम व स्मृति चिन्ह देने आज मी ते घोषणा करना है। तीसरा खेलो इंडिया युवा क्रीड़ा स्पर्धे महाराष्ट्र राज्य हे त्या ठिकाणी पहला क्रमांक है। त्याबद्दल मला त्या सगळ्या खेळाडूंचं आणि त्या खेळाडूंना घडवणाऱ्यांचं एक क्रीडा मंत्री म्हणून त्या ठिकाणी स्वागत करतो मी आणि त्यांच्यासाठी एक अधिकृत बक्षीस या ठिकाणी जाहीर करतो। सुवर्ण पदक विजेत्यांना 1,00,000 रुपये प्रत्येकी, रौप्य पदक विजेत्यांना 75,000 प्रत्येकी, कांस्य पदक विजेत्यांना 50,000 रुपये प्रत्येकी, जवळजवळ 399 खेळाडूंना हे बक्षीस देण्यातून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। 399 या गुवाहाटीमध्ये एकंदरीत जे पदक मिळवले आपण ते 257 मी या संपूर्ण बक्षीस वाटण्यासाठी जी रक्कम लागणार आहे ते 3,06,25,000 3,06,25,000 त्या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी शासनाकडून बक्षीस जाहीर करण्याची घोषणा नागपूरमधून बहुतेक पहिल्यांदाच होत असेल हे सुद्धा या ठिकाणी उल्लेखनीय आहे आणि आपण ते सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं मनोगत आपल्या पुढे या ठिकाणी सादर करतो।